एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. विद्यार्थ्यांसाठी आता काही दिवसातच पीएम फ्री स्कूल सुरू होणार आहे. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी असून आता एक देशभर पीएम फ्री स्कूल सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. प्रधान यांनी गुजरात येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिषद येथे माहिती दिली आहे. या शाळा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. तसंच एनईपी 2020 करिता एक प्रकारची प्रयोगशाळा असेल. पीएम श्री शाळा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची प्रयोगशाळा असणार आहे. गुजरात येथे देशभरातील शिक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर प्रधान यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 21व्या शतकातील आपल्या नव्या पिढीचं ज्ञान आणि कौशल्य अधिकच समृद्ध केलं पाहिजे. शालेय शिक्षण हा महत्वाचा पाया आहे. भारताला ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्यासाठी पुढील 25 वर्ष महत्वाची आहेत. म्हणून पीएम श्री स्कूल या योजनेवर भर दिला जातोय. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य तयार करणे असेल. त्यासाठी ज्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातील, सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश आणि संपूर्ण शिक्षण प्रक्रियेला पीएम स्कूलच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देखील यावेळी प्रधान यांनी दिली आहे.